नमस्कार, जय हिंद। ये दिल मांगे मोर म्हणत कॅप्टन विक्रम बत्रा कारगिल युद्धाचा एक आश्वासक चेहरा बनले। कारगिलमधील लढाईच्या काही महिने आधी कॅप्टन विक्रम बत्रा पालमपूरमधील त्यांच्या घरी आले होते, तेव्हा त्यांना मित्रांना न्यूगल कॅफेमध्ये पार्टी दिली होती। तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणालेला, आता तू लष्करात आहेस, काळजी घे बाबा। त्यावर विक्रम म्हणाले, काही काळजी करू नकोस, एकतर मी विजयी होऊन तिरंगा फडकवत परत येईन किंवा त्याच तिरंग्यात गुंडाळलेल्या स्थितीत परत येईन, पण येईन परत एवढं नक्की। त्यांच्या व्यक्तिमत्वाचा करिश्माच असा होता की त्यांच्या संपर्कात आलेला कोणीही माणूस त्यांना विसरू शकायचा नाही। त्यांनी 5140 शिखरावर ताबा मिळवल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना ये दिल मांगे मोर असं म्हणलं होतं, आणि या उद्गारांनी त्यांनी संपूर्ण देशाची मनही काबीज केली। त्यावेळी अख्ख्या युवाईला युद्धातील आणि सैन्यातील ग्लॅमर आणि खरे हिरोईझम समजले। विक्रम बत्रा लहानपणीपासूनच साहसी होते। एकदा त्यांनी स्कूल बसमधून पडलेल्या मुलीचा जीव वाचवला होता। विक्रम बत्रा यांचे वडील गिरधारी बत्रा त्यांच्या मुलाची आठवण सांगताना म्हणतात, ती छोटी मुलगी बसच्या दरवाजापाशी उभी होती आणि दार आतल्या बाजूने नीट बंद नव्हते। एका वळणावर दरवाजा अचानक उघडला आणि ती मुलगी रस्त्यावर पडली। छोट्या विक्रम बत्राने क्षणभरही विचार न करता चालत्या बसमधून खाली उडी मारून त्या मुलीला गंभीर इजा होण्यापासून वाचवलं होतं। इतकंच नव्हे तर तो त्या मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला। तुमचा मुलगा शाळेत नाही का गेला, असं एका शेजाऱ्याने त्यांना त्यावेळी विचारलं। तर तो शाळेत गेल्याचं त्याने सांगितलं। यावर शेजारी म्हणले, काय सांगताय, आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये बघितलं। त्यानंतर त्या हॉस्पिटलला धावत गेले तेव्हा त्यांना सगळा घटनाक्रम कळला। दूरदर्शन वाहिनीवरून 1989 साली प्रसारित होणाऱ्या परमवीर चक्र या मालिकेमुळे विक्रम यांच्या मनात भारतीय सैन्याबद्दल फार ओढ निर्माण झाली आणि सैन्यामध्ये जायची तीव्र इच्छा निर्माण झाली। विक्रम यांचे जुळे बंधू विशाल बत्रा सांगतात, त्याकडी त्यांच्याकडे टीव्ही नव्हता, त्यामुळे शेजाऱ्यांकडे जाऊन ते टीव्ही बघायचे। त्या मालिकेत पाहिलेल्या गोष्टी एखाद्या दिवशी आमच्या जगण्याचा भाग होतील असं मात्र स्वप्नातही वाटलं नव्हतं। कारगिलच्या युद्धानंतर विक्रम यांचा भाऊ भारतीय जनमानसात जाऊन बसला आणि विक्रम बत्रा सुद्धा जाऊन बसले। एकदा लंडनमध्ये जेव्हा विक्रम बत्रांचे भाऊ हॉटेलमध्ये रजिस्टरमध्ये त्यांनी नाव लिहिलं तेव्हा जवळ उभ्या असणाऱ्या एका भारतीय माणसाने त्यांना विचारलं, तुम्ही विक्रम बत्रांना ओळखता का? साता समुद्रापार लंडनमध्येही लोक भावाला ओळखतात ही खूप मोठी गोष्ट। मर्चंट नेव्हीत निवड झाली असूनही सैन्यात जायचं त्यांनी ठरवलं। विशेष म्हणजे हाँगकाँगमधील एका शिपिंग कंपनीत मर्चंट नेव्हीमध्ये विक्रम यांची निवड झाली होती, पण त्यांनी सैन्यात जायचा मार्ग स्वीकारला। त्यांचे वडील सांगतात, 94 सालच्या प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्ये NCC कॅडेट म्हणून सहभागी झाल्यानंतर विक्रम यांनी सैन्यातील करिअरचा गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली। वास्तविक त्यांची निवड मर्चंट नेव्हीमध्ये झाली होती। ते चेन्नईला ट्रेनिंगसाठी जाणार होते, त्याचं ट्रेनचं तिकीटही काढून झालेलं होतं, पण तिकडे जायच्या 3 दिवस आधी त्यांनी विचार बदलला। असं का करतोयस, असं त्याला आईने विचारलं तेव्हा तो म्हणाला की आयुष्यात फक्त पैसाच सर्वस्व नसतो, मला काहीतरी मोठं करायचं आहे, सर्वांना आश्चर्य वाटेल असं, माझ्या देशाचं नाव मोठं होईल असं काहीतरी करायचं आहे। 1995 साली ते IMM ची परीक्षा पास झाली। 1999 साली होळीमध्ये सुट्टी दरम्यान विक्रम शेवटचे पालमपूरला आपल्या घरी आले। त्यावेळी बसस्थानकावर त्यांचे आई वडील त्यांना सोडायला गेले। आपण आपल्या मुलाला शेवटचे भेटतोय हे त्या मातापित्यांना त्यावेळी माहीत नव्हते। विक्रम यांचे वडील गिरधारीलाल बत्रा त्या दिवसाची आठवण सांगताना म्हणतात, बराचसा वेळ त्याने त्याच्या मित्रांसोबत घालवला होता, अख्खी सुट्टी म्हणलात तरी चालेल, वास्तविक आम्ही जरा चिंतेतही पडलो होतो, कायम घरात त्याच्या मित्रांची वर्दळ असायची। त्याच्या आईने त्याला खास आवडतं म्हणून राजमा चावल, कोबीची भजी आणि घरगुती चिप्स तयार केले होते। परत जाताना त्याने सोबत घरात तयार केलेलं आंब्यांचं लोणचंही घेतलं होतं। आम्ही सगळे त्याला बसस्टँडपाशी सोडायला गेलो। बस सुरू झाल्यानंतर त्याने खिडकीतून हात हलवून निरोप दिला, आपले डोळे ओलावले, आपल्या लाडक्या विक्रमला आपण शेवटचं बघतो हे मात्र तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं, हेही त्यांनी सांगितलं। विक्रम बत्रा यांच्या आवाजात 4:35 वायरलेसवरून एक संदेश मिळाला, ये दिल मांगे मोर। कारगिलमधील त्यांचे कमांडिंग ऑफिसर जनरल योगेश जोशी यांनी विक्रम आणि लेफ्टनंट संजीव जामवाल यांच्यावर 5140 शिखरावरची चौकी ताब्यात घ्यायची जबाबदारी दिली होती। विक्रम बत्रा यांच्या 13 जॅक अलाय या युनिटला 5140 शिखरावरील पाकिस्तानी तळावर हल्ला करून ते शिखर पुन्हा भारताच्या ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती।
कर्नल योगेश जोशी यांच्याकडे दोन तरुण अधिकारी होते, एक होते जामवाल आणि दुसरे होते कॅप्टन विक्रम बत्रा. त्यांनी दोघांनाही बोलावलं आणि एका मोठ्या खडकाळून बोटानं शिखर दाखवलं. त्या शिखरावर चढाई सुरू करत असल्याचंही सांगितलं. रात्रीच मोहीम सुरू होईल आणि सकाळपर्यंत तुम्हाला वर पोचायला ओके, असंही कर्नलनी दोघांना समजावलं. मोहीम फत्ते झाल्यावर तुमचा कोड काय असेल असं त्यांनी दोघांना विचारणार. दोघं वेगवेगळ्या बाजूनी चढाई करणार होते. लेफ्टनंट जामवान म्हणाले, सर मी ओ ये असा कोड देईन. विक्रम म्हणाले, मी ये दिल मांगे मोर असं म्हणे. लढाई सुरू असताना कर्नल जोशी यांना वॉकी टॉकीवर एक इंटरसेप्टेड संदेश ऐकायला मिळाला. या लढाईत विक्रम यांचं कोडनेम होतं शेरशाह. पाकिस्तानी सैनिक त्यांना म्हणत होते, ए शेरशाह वापस जा नाहीतर तुझं प्रेत परत जाईल. त्यावर विक्रमचा आवाज थोडा धारधार झाल्याचं त्यांना ऐकायला मिळालं. एक तासभर थांब, मग कोणाची प्रेत परत जातात ते कळेल असं विक्रम म्हणाल्याचं कर्नल जोशी सांगतात. 3:30 लेफ्टनंट जामवाल यांच्याकडून एक संदेश आला, ओ ये म्हणजे जामवाल ठरलेल्या ठिकाणी पोचले होते. थोड्या वेळाने 4:35 विक्रम यांच्याकडून एक मोहीम फत्ते झाल्याचा संदेश आला, ये दिल मांगे मो. विक्रम यांच्या यशाबद्दल तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक यांनी स्वतः त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. कॅप्टन बत्रा यांनी सॅटेलाइट फोनवरून त्यांच्या वडिलांना या विजयाबद्दल कळवलं तेव्हा त्यांना ते नीटसं ऐकू आलं नाही. फोनवर खरखर होती त्यामुळे त्यांना केवळ कॅप्चर एवढाच शब्द ऐकू आला. कॅप्टन बत्रा यांना पाकिस्तानने कॅप्चर केलंय की काय अशी भीती वडिलांना वाटली. पण नंतर विक्रम यांनी त्यांचा गैरसमज दूर केला. आता विक्रम यांच्यावर 4,875 शिखर जिंकायच्या मोहिमेची जबाबदारी होती. त्यावेळी त्यांची तब्येत थोडी बिघडली, त्याचं डोकं दुखायला लागलं आणि डोळे लालभडक झाले. कर्नल जोशी त्यांना या चढाईसाठी पुढे पाठवण्यास उत्सुक नव्हते, पण बत्रा यांनी ठामपणे सांगितले की ही मोहीम मी फत्ते करूनच येईल. 4,875 शिखर मुस्को खोऱ्याजवळ आहे. पहिली मोहीम द्रास भागात झाली. हे लोक खडकांचं सुरक्षा कवच वापरून शत्रूंवर गोळीबार करत होते. इतक्यात विक्रम यांच्या एका सहकाऱ्याला गोळी लागली आणि तो पुढच्या बाजूला पडला. तो जवान उघड्यावर पडला होता आणि विक्रम आणि रघुनाथ खडकांच्या मागे होते. आपण आपल्या जखमी सहकार्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊया असं विक्रम यांनी रघुनाथला सांगितलं. तो आता जिवंत राहील असं मला वाटत नाही, तुम्ही बाहेर पडाल तर तुमच्यावर गोळीबार होईल असं रघुनाथ यांनी विक्रमला प्रत्युत्तरादाखत सांगितलं. हे ऐकल्यावर विक्रम नाराज झाले आणि म्हणाले, तुम्ही का घाबरत आहे? नाही साहेब, मी घाबरत नाही आहे, मी फक्त तुम्हाला सावध करतो आहे. तुम्ही हुकूम दिला तर मी जातो. विक्रम म्हणाले की मी आपण आपल्या जेवणाला असं एकटं सोडू शकत नाही. रघुनाथ खडकाच्या आडून बाहेर पडायला निघाले. इतक्यात विक्रम यांनी कॉलर पकडून म्हणलं, साहेब तुमचं कुटुंब आहे, मुलं आहे, माझं अजून लग्न नाही झाले, मी डोक्याने बाजूने चालतो तो, तुम्ही पायाच्या बाजूने धरा असं म्हणून विक्रम पुढे गेले आणि त्यांनी सहकारी जवानाला उचललं. इतक्यात त्यांना गोळी लागली आणि ते तिथेच कोसळले. 1,000 लोकांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडून परमवीर चक्र, भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार असलेलं परमवीर चक्र कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आलं. 26 जानेवारी 2000 रोजी विक्रम यांचे वडील धीरधारीलाल बत्रा यांनी 1,000 लोकांच्या उपस्थितीत तत्कालीन राष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. त्यांचे वडील सांगतात, आपल्या मुलाच्या शौर्याबद्दल राष्ट्रपतींकडून परमवीर चक्र स्वीकारणं हा अर्थातच आपल्यासाठी गौरवाचा क्षण होता. पण या समारंभानंतर आपण गाडीत बसून जेव्हा येत होतो तेव्हा आपला दुसरा मुलगा विशाल म्हणजे जो विक्रमचा जुळा भाऊ तो आपल्या शेजारी बसला होता. तर वाटेत आपल्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. विशालने विचारलं, डॅडी काय झालं? त्यांनी म्हणलं, बेटा विक्रमला स्वतःच्या हाताने हा जर पुरस्कार स्वीकारता आला असता तर किती किती समाधान वाटलं असतं. ये दिल मांगे मोर आणि मी पुन्हा येईन, बर्फात तिरंगा फडकवून किंवा अंगावर तिरंगा लपेटून तरी, पण मी पुन्हा येईन असे विक्रमची वाक्य होते. काय कमाल बघा, तरी हा शब्दच त्या द्रासच्या दरीत ढकलून कॅप्टन बत्रांनी दोन्ही दिलेले शब्द पाळले. तिरंगा फडकवला आणि तिरंगा लपेटलाही फक्त आपल्यासाठी, भारतासाठी. आज कारगिल शहीद दिन किंवा भारताच्या दृष्टीने शहीद कृतज्ञता दिन. सर्व शहीदांना भारतीय अखंड वंदन करतच राहतील. आजही भारतीयांचा अभिमान तिरंग्याविषयी वाढतच आहे. खास करून 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला झेंडे प्लास्टिकचे नकोत, तसेच रस्त्यावर फेकले जाऊ देऊ नये म्हणून हिरिरेने व गट संघटनांद्वारा वाजत गाजत तहसीलदार आणि पोलिसांकडे न चुकता निवेदनं देऊन फोटोही काढले जातात. कधीतरी एक तिरंगा कायमस्वरूपी प्रत्येक भारतीयाच्या काळजात कायमचा रोवलाच जाईल ही खात्री असल्यानेच तर परमवीर चक्र वीर कॅप्टन बत्रा म्हणून गेलेत ना. येतील मांगे मोर. जय हिंद.